फ्रेंड्स वेलकम इन आवर ओन टीचर चैनल। वर्ग आठवा इतिहास पाठ दुसरा युरोप आणि भारत पाठासोबतच सोडवूया स्वाध्याय। प्रबोधन युग 13वे ते 16वे शतक युरोपाच्या इतिहासाचा प्रबोधन काळ मानला जातो। यात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध यामुळे मध्ययुगाचा अंत झाला आणि आधुनिक युगाचा पाया घातला गेला। याच काळात मानवतावादाला चालना मिळाली, धर्माऐवजी माणूस सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला। लिओनार्दो द विंची प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते। शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, संगीत यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते। त्याशिवाय मोनालिसा व द लास्ट सपर या चित्रकृती त्यांच्या अजरामर ठरल्या। धर्मसुधारणा चळवळ ख्रिस्ती धर्मगुरू लोकांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवत असत। रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर विचारवंतांनी टीका केली। जुन्या धर्मकल्पना, कर्मकांड, अंधश्रद्धा या विरोधात युरोपमध्ये जी चळवळ सुरू झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात। भौगोलिक शोध कॉन्स्टन्टिनोपल ही बायझंटाईन साम्राज्याची राजधानी होती आणि ती ऑटोमन तुर्कांनी इसवी सन 1453 जिंकली। त्यामुळे तुर्कांनी हे मार्ग रोखल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाण्याचे नवे मार्ग शोधणे भाग पडले। यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले। अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि त्यांच्यावर जाचक बंधने आणि कर लादण्यास सुरुवात केली। त्यावेळी अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून त्यांचा प्रतिकार केला। अखेरीस त्यांना विजय मिळाला आणि ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध म्हणून ओळखली जाते। यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा नवा देश अस्तित्वात आला। फ्रेंच राज्यक्रांती फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली। ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते। ह्या राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली। औद्योगिक क्रांती 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपात औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडू लागले। यंत्रयुगच अवतरले, याला औद्योगिक क्रांती असे म्हणतात। इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ झाला आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक भरभराट इतकी झाली की त्याचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले। भांडवलशाहीचा उदय पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता, यातून आर्थिक भरभराट होत असे। या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला, त्यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला। वसाहतवाद आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय। साम्राज्यवाद वसाहतवादी प्रवृत्तीतूनच साम्राज्यवाद उदयास आला। आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले। भारतात व्यापाराची मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय देशांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती। त्यात इसवी सन 1600 इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली। इंग्रज व फ्रेंच संघर्ष इंग्रज आणि फ्रेंच दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते।
या दोघांमध्ये 3 युद्धे झाली, ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. इंग्रजांनी सिराज उद्दौलाचा सेनापती मीर जाफर यास नवाब पदाचे आमिष दाखवून फितवले. 1757 साली सिराज आणि इंग्रज प्लासी येथे युद्धासाठी उभे राहिले. त्यावेळेस मीर जाफरच्या नेतृत्वाखाली लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. अशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातला. इंग्रज म्हैसूर संघर्ष. हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतानने इंग्रजांशी अखेरपर्यंत लढा दिला. 1799 श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू सुलतान मारला गेल्यामुळे म्हैसूरचा प्रदेश इंग्रजांना मिळाला. शीख सत्तेचा पाडाव. शीख आणि इंग्रज यांच्यातील पहिल्या युद्धात शिखांचा पराभव झाला. त्यानंतर 1849 दुसऱ्या युद्धात देखील शिखांचा पराभव झाला. 1849 इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. पाठानंतर आता सुरू करूया स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले. दोन. औद्योगिक क्रांतीला इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला. तीन. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम याने केला. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. एक. वसाहतवाद. एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे होय. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद. युरोपीय देशांच्या या वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. दोन. साम्राज्यवाद. विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडील अन्य भूभागावर सत्ता गाजवणे म्हणजे साम्राज्यवाद होय. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली. औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद वाढीस लागला. 20व्या शतकात त्याचा अंत झाला. 3. प्रबोधन युग. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. प्रबोधनामुळे मानवतावादाला चालना मिळाली. नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला, स्थापत्य, तत्वज्ञान, प्राचीन परंपरा यांचे पुनरुज्जीवन घडून आले. 4. भांडवलशाही. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. अधिकाधिक नफा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते. त्यामुळे वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. व्यापार वाढीमुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
एक, प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. नवाब सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह याने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. इसवी सन 1757 प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. 2. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग कॉन्स्टन्टिनोपल या शहरातून जात असत. इसवी सन 1453 ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतले. तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियनांचा पूर्वेकडील व्यापार खंडित झाला. यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. 3. युरोपीय राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात जोमाने व्यापारात सुरुवात झाली. अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवणूक करू लागले. भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशाची आर्थिक भरभराट होते हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले. प्रश्न 4. पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा. दर्यावर्दी आणि त्यांचे कार्य. आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला तो दर्यावर्दी बार्थोलोमिडायस. ख्रिस्तोफर कोलंबस त्याचे कार्य भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला तो दर्यावर्दी म्हणजे वास्को द गामा. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.